राज्यामध्ये विधानसभा निवडणूक महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन थांबलेली आहे। मात्र या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुकांना संधी न मिळाल्यामुळे ते नाराज झालेले आहेत। असाच काहीसा प्रकार हिंगोली विधानसभेमध्ये घडलेला आहे। भाजपचे एक मोठे नेते म्हणून ज्यांची ओळख आहे अशा रामदास पाटील यांनी काल आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिलेला आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊयात। आपल्या सोबत रामदास पाटील आहेत। सर, कालपर्यंत भाजपचे नेते होतात मात्र आता अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, काय झाले नेमकं? हिंगोली विधानसभेसाठी मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती। संघटनात्मक बांधणी असेल, प्रवास असेल, 198 गावामध्ये मी प्रवास केलेला आहे। मागील 4 वर्षापासून या हिंगोली लोकसभेचा प्रभारी म्हणून काम करतो। प्रत्येक दिव्यांग, गोरगरीब, महिला यांचे पोलीस स्टेशन, दवाखाने, नगरपालिका, कुठलंही अडीअडचण असेल तर मी ते सोडवण्याचा प्रयत्न करतो। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या, बूथ प्रमुखांच्या, शक्तीप्रमुखांच्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। परंतु लोकसभेला ही संधी पक्षांनी वाटाघाटीमध्ये शिंदे गटाला जागा गेली आणि विधानसभेमध्येही आत्ता लोकसभेच्या वेळेस पक्षश्रेष्ठीचा आदेश म्हणून मी माघार घेऊन पूर्ण ताकदीनेशी बाबूरावजी कदम यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला। परंतु त्यावेळेस वाटलं, त्यावेळेस माझी ज्या चर्चा झाली होती, हिंगोली विधानसभा लढवण्याची संधी दिवस असं सांगितलं होतं। परंतु यावेळी हिंगोली विधानसभेमध्ये परत विद्यमान आमदारांना पुन्हा कंटिन्यू केलं। पक्षाला काही अडीअडचणी असतील त्यामुळं पक्षाला मी दोष देत नाही आहे। आपणच आपला स्वतःला लोकांमध्ये जाऊन सिद्ध करणं ठरवलेलं आहे। म्हणून पक्षात राहून आपण वेगळी चूल मांडण्यापेक्षा आपण पक्षाच्या बाहेर जाऊन आपण स्वतःला सिद्ध करायचं आहे। त्यामुळे म्हणून मी काल प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व पदाचा राजीनामा माननीय प्रदेशाध्यक्षाकडे पाठवलेला आहे आणि लोकांमध्ये जाणं, लोकांना आवाहन करणं। 198 गावं ज्यावेळेस मी फिरत होतो त्यावेळेस लोकांचा भरभरून प्रतिसाद होता। आत्ताचे जे सर्व उमेदवार आहेत ते 25 वर्षापासून तडजोडीच्या राजकारणातले आहेत, लोक कंटाळले त्यांना, त्यापैकी नको म्हणून लोकांनी ठरवलं। एक विकासाचा चेहरा म्हणून लोक माझ्याकडे पाहतात। या शहराचा कायापलट मी अगदी संघर्षानं, सर्व समन्वयानं, सर्वांना सोबत घेऊन केले। मतदार राजे हा सुज्ञ झालेला आहे आणि निवडणूक ही जनतेत गेलेली आहे, त्यामुळे जनता जनार्दन मायबाप मला मोठ्या मताधिक्यानं विजयी करतील असा मला विश्वास आहे। पण सर, आपण दुसरीकडे पाहिलं तर लोकसभेमध्ये संधी हुकल्यानंतर आपण हिंगोली ते मुंबईपर्यंत भाजपचं काम केलेलं होतं, कोणकोणत्या पदावरती तुम्ही भाजपमध्ये काम केले आणि पक्षासाठी कसं योगदान दिलेलं होतं? मी माझी क्लास 1 नोकरी सोडून पायानं अपंग असतानाही तांडीवाड्या वस्त्यापर्यंत फिरलो मी आणि पार्टीनं माझ्यावर प्रेम केली। मी लोकसभेचा प्रभारी म्हणून काम केलं, जिल्ह्याचा बूथ संयोजक म्हणून काम केलं, शेनगाव मंडळ प्रभारी म्हणून काम केलं, प्रवासी योजनेमध्ये मी कार्यकर्ते म्हणजे संयोजक म्हणून काम केलं। मी वेगवेगळ्या जी जबाबदारी देईल ती काम केली। मी पक्षाला काही बॅकडोर एंट्री मागतच नव्हतो, मला लढण्याची संधी मागत होतो। जर मला या वयातली माझी संधी गेली तर पुन्हा मला वाटत नाही आहे। त्यामुळं मी आणि इथली जी परिस्थिती आहे हिंगोलीची, ती सर्व हे उमेदवार आहेत ते मार्केट कमिटी झालेली आहे। इथली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या वेळी हे सर्व नेते एकत्र होऊन कार्यकर्त्याला हरवण्याचा प्रयत्न केले, पण लहान 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 गावातल्या कार्यकर्त्यांनी पॅनल केलं आणि ह्या सर्व दिग्गज नेत्याला धोबी पछाड केलं। आताही तशीच परिस्थिती आहे। आता बघा ना तुम्ही, जे एका पॅनलवरती मार्केट कमिटीला होते त्या आता एकमेकाच्या विरोधात आहेत, त्यामुळं आता सामान्य जनता ह्यांना कंटाळलेली आहे। यांच्या तडजोडीच्या राजकारणाला कळलं नाही, यांच्या जाती जातीतल्या राजकारणाला कंटाळलेली आहे। कोणी डकण्या समाजाचं राजकारण करतं, कोणी उजव्या समाजाचं करतं, पण या सर्व नेत्यांनी संत नामदेवाच्या पायरीवर हात ठेवून सांगावं की आम्ही आमच्या समाजातला एक तरी माणूस मोठा केला तर मी राजकारणातून संन्यास घेईन। समाजाच्या नावावरती पोळे भाजण्याचं काम मी 25 वर्षे केले, स्वतःचे बंगल्या, गाड्या, घोड्या सर्व केले आणि समाजाला वाऱ्यावर सोडले। वस्तुस्थिती आहे, समाज आता उघड्या डोळ्यानं पाहतोय आणि मोठ्या प्रमाणात समाज मला सर्वजण मदत करतील अशी मला अपेक्षा आहे। पण आता रामदास पाटील हे भाजपचे सदस्य अथवा पदाधिकारी राहिलेले नाहीत, विधानसभेत तुम्ही अर्ज भरलेला आहे, पुढचा रामदास पाटलांचा निश्चय काय आहे आणि मतांचं गणित कसं असेल हिंगोली विधानसभेत? हे बघा, राज्य निवडणूक आयोगानं आता मी कुठल्याही पक्षाचा सिम्बॉल माझ्याकडे नाही आणि मी कुठल्या पक्षात जाणार पण नाही आहे। मी स्वतःला अपक्ष आणि महाराष्ट्रामध्ये पहा तुम्ही, जनतेनं ठरवल्यावरती राजाचा रंग आणि रंकाचा राजा होतो। सामान्य गरिबाच्या लेकरालाही लोकांनी पैसे जमा करून अपक्ष निवडून आणलेला इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये आणि माझ्याबद्दलही लोक तेच करतील। लोक माझ्याबद्दल उत्स्फूर्तपणाने गावोगावी जातील आणि निवडून आणतील।
निवडणूक आयोग मला जे फ्री सिम्बॉल देईल ते सिम्बॉल चिन्ह घेऊन मी लोकात जाणार आहे। आणि गणित काय, हिंगोली शहरामध्ये 1,00,000 मतदार आहे, त्या शहरामध्ये मी आयुष्य घातले, शहर मी घडवले, गोर गरीब पीडित हातगाडे मजूर महिला बचत गट अपंग या सर्व लोक न्हावी मजूरपासून हे लोक उत्स्फूर्तपणाने रामदास पाटलाच्या चिन्हावरती मतदान करतील। ग्रामीण भागामध्ये माझा संपर्क तितक्या मोठा आहे आणि भारतीय जनता पार्टीतलं असं काही सर्व चांगली परिस्थिती असं नाही आहे। आज इथं सर्व खेळ खंडोबा झालेला आहे सर्वच पक्षात, महाविकासमध्ये महायुतीमध्ये। त्यातला एक मोठा वर्ग, एक सुशिक्षित अभ्यासू या भागाचं नेतृत्व करणारा चेहरा म्हणून मला मतदान करतील। सर्व 18 जाती, सर्व बहुजनातल्या जाती, सर्व प्रस्थापित समाजातल्या जाती सर्वजण मिळून मला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील असा मला विश्वास आहे। नक्कीच। तर हे होते भाजपचे मावळते पदाधिकारी आणि आता हिंगोली विधानसभेमधले अपक्ष उमेदवार रामदास पाटील। यानंतर आपण हिंगोलीच्या विधानसभेमध्ये आपला अर्ज कायम ठेवणार आहोत आणि यापुढे रामदास पाटील यांचं चिन्ह भाजपचं कमळ नव्हे तर निवडणूक आयोग देईल तेच चिन्ह माझं असेल आणि हिंगोलीच्या विधानसभेमध्ये आपण विजय मिळवू असा दावा रामदास पाटील यांनी केला आहे।